आय इकडे बघा, सगळ्यात पहिल्यांदा कृष्णा बसलाय राखी बांधायला, पण त्याला कुणीच बांधली नाही बघा. आणखी साखर खात बसलाय बघा इकडं, मस्त बघा ताट तयार केले आणि अशी ही राखी आणली बघा. बांधली का दाखव. अरे वा वा वा, बघा हे बघा, हे बघ राखी बांधली त्याने. तर चला आता राख्या बांधू. आता बघा, आता वाजले संध्याकाळचे 11:15 आणि आता राख्या बांधायचे बघा. मस्त मस्त एल सी वगैरे लावली. काय आणखी एकदा सक्कर पडे. पण कृष्णासाठी दुसरी राखी आणली होती की पेहू. अरे वा, मामा बसले बसले मेकअप केला काय. रामकृष्ण हरे. अशा पद्धतीने झोपेत सगळं रक्षाबंधन पार पडत आहे. बजरा नावाचा जो रोग आज लागला होता, बजरा काल जो होता तो काळ वेगळा होता. त्या काळाने आज दिवस घालवला, त्याच्यामुळे रात्रीचे 10:30 राखी बांधून घ्यावी लागते. आज या ठिकाणी जमलेले माझे सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि घरातले घालतो अंडात बांधा. हातात, पायात, डोक्यात, गळ्यात सगळीकडे राख्या बांधा. कोणी उठवलं रे, झोपलो चांगलं. तुमच्या या बाजून कोणाला गप नाही. काय नाही काय ज्या मोबाईल ने आता शूटिंग चालू होती. स्मार्ट वॉच आणलंय. स्मार्ट वॉच नसला. कृष्ण पैसे पिवला दे इकडे. मी मी घेत कस पैसे वाळ केल्याच. आरतीचं पैसे त्यात बाद झाली. राखी बांधतात पैसे घेतात तोंडा फिकून आणतात राखी. राखी लय भारी आणली मामासाठी. बर किती वाजले शिला बदलून भेटत बर का खराब झाल्यावर. गड्या असं वाटलं माझ्या हातात शरद पवारच बांधले. या माग चला. ओके 5 लाख नाही 6 लाख. 6 लाख 60 वर्ष काय मागायचं नाही. इकडे ती तुला बँक अकाउंटवर टाकतो कॅश नको ठेवत जाऊ. आता इथं स्वीटी बांधते शंभूला राखी बघा. कृष्णा कसा मधी मध्ये करतोय बघितलं का. स्वतः स्वतःलाच लावतोय गंध. त्याला अगोदरच लावलाय. सगळ्यात अगोदर तीच बसला होता. पहिल्यांदाच त्याला लावून घेतलाय. कृष्णाने सगळी साखर.
बांधायची की तुला पण थांब पण बांधली की तुला हे बघा काही सांगितलं मला की मला स्मार्ट वॉच नाही का राखी बांध मग तुला मी गिफ्ट देणार आहे म्हणून त्याला स्मार्ट वॉच आणलं तर ही रिअल वाली राखी कृष्णा वहिनीकडनं राखी बांधून घ्यायची असती वैर बाय राखी बांधली म्हणून थांबतो का नवरदेव आहे काय नवरदेव आहे काय फीच पैसे शिल्लक राहिले तू घेतो तू हिच आयुष्यभर रक्षण करी मामीला द्यायला थांबकीला घेऊ दे की एक एक होऊ दे की साक्षी पलीकडे मामी इकडे दिसते काय चाललंय मामाचं बाचीच काय चाललंय हा नाही तर फायनली बघा आता पूजा राखी बांधायला लागली इकडे होय ताई अगं लग्न करता की असं तांदळ आधी राखी बांध आधी राखी बांध कसली मोठी पाहिजे होती कसली फुलाची तसल्या हा पहिली गादीची पहिल्या तसल्या गादीच्या सुटली नाही पाहिजे ती नाही सुटत पेकच अंधी गाठून आता ती सुटत नाही नारळ आणलंच नाही लक्षातच नाही गडबडीत सगळ्या राडा बाजारचा नेन कावून घ्या मला उकडाय लागले आता काढून द्या की काढून द्या की पिशवी दिली नसती हातात ले मोठ्या गिफ्ट दिले मला आणि ले आवडले बघितलं होत अयो लय मोठी नोट आली बर का सगळे कृष्ण उचलायला सगळ्यांच्या नोटा कृष्णा तुझं काय मधीच तुझा ड्रेस आहे की मग चांगला घेतला होता ती तुला नाही आवडला नको म्हणून हे घेतला या हा पहिला आणलेला टाकून दिला त्याला आवडला नाही म्हणून ती महागारी दिला मग हे आणलाय बघा घेऊन बसलाय त्यालाच आवडलाय करून बघा कसा झालं का ग तुझ लाईट वाला भाऊ सगळ्यात माझं राहिला लाईट धरायला लावली सगळ्या नोटा टाकून द्या आता ताटात आहे का नाही ए डोक्यावर रुमाल घे रुमाल द्या रुमाल द्या रुमालच बसाना लवकर ते प्रत्येक वेळेस लावून घेते स्वतःलाच सगळे कपाळ लाल जरत केले तो तांदूळ पण टाकतोय रुमाल घे माग कृष्णा काय होत कृष्णा काय होत लावतोय तो तांदूळ पण टाकतोय स्वतः तर फायनली आता बघा सगळ्यांना राखे ही बांधून झालेले आणि आता जेवण करून घ्यायचंय तर चला मी स्वयंपाक काय काय बनवलाय ते तुम्हाला दाखवते तर चला
इकडे बघा इकडे ना राखे बांधून झाले, ही अजून जागेवरच बसले जर का उठली नाही तर जागेवरची, आणि इकडे ना पिवळ्या आणि तात्या बघा कशी झोपले बघितलं ना तात्या तर चला आता जेवण करून घेतो आम्ही बघा इकडे तर बघा आज आहे ना बुधवार होता आणि त्याचबरोबर कृष्णाला पिहूला आणि पूजाला कपडे पण घ्यायचे होते तर आम्ही दुपारनं गावात गेलो, दुपारनं गेल्याच्या नंतर कपडे घ्यायला गेलो, कपडे घेऊन आल्याच्या नंतर बाजारला गेलो, त्याच्यात सगळा वेळ आमचा निघून गेला, बराच टाइम झाला, त्याच्यामुळं रानात यायला पण उशीर झाला आणि रानात आल्यावर पटपट मी ना एवढा स्वयंपाक बनवलाय तुम्हाला दाखवते बघा. तर इथं बघा इथं अशी मस्तपैकी तांदळाची खीर बनवली आहे मी आणि मस्तपैकी वांग्याची अशी भाजी बनवली आहे. तर बघा पटपट गडबडीत फक्त खीर चपाती आणि वांग्याची भाजी बनवली, एवढं जेवण बनवलंय, जास्त काय नाही बनवलं, लय उशीर झाला, त्याच्यामुळे सगळा स्वयंपाक ही आवरल्यावरती जेवण करून घ्यायच्या अगोदर राख्या बांधून घेतल्या आणि आता जेवण करून घ्यायच्यात. तर चला मी सगळ्यांना घेऊन आणते बघा कुणाच काय चाललंय, कुणाच काय चाललंय, बाहेर कसा ढिंगाणा चाललाय, तुम्हाला तर आवाज येत असेल, मी नक्कीच दाखवते तुम्हाला. तर बघा भल्या काय झालं, बाहेर कसा राहणार चाललाय बघा.